विजेता संघ म्हणून ठरेल आणि एक नवीन विजेता आणि उपविजेता आम्हाला या वेळेला मिळतोय. प्रत्येक वर्षामध्ये नवनवीन विजेते उपविजेते संघ मिळाले आहेत. या वेळेचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चायनीज कट चेंडूने घेतली आहे. एक धाव तर जरूर येते. जल्पेश भोईर फार वेगाने चेंडूवरती आले होते. एकेर धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्डवरती बढोतरी होती आहे. संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं किरण पवार याच्या माध्यमातून खोललं जात आहे. एक धाव धाव फलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो योगेश. तर या मात्र योगेश टू योगेश हा कॉन्टॅक्ट पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं. एक योगेश आहे, लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे, महाराष्ट्र रणजी क्रिकेटपटू आहे आणि डी वाय पाटील या क्लबसाठी या संस्थेसाठी बहारदार कामगिरी देखील त्यांनी केलेली आहे. असा खेळाडू स्ट्राईक इव्हेंटवरती आहे. तर गोलंदाजी माकवरती गोलंदाज योगेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपल्या रनअपमध्ये होणारा थोडासा बिघाड आणि याचंच कारण की काय मनोजी गुप्ता सर आमच्याकडे बघत आहेत. या ठिकाणी डेड चेंडू अर्थातच मृत चेंडू घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 20 पालन या ठिकाणी केलं गेलंय. फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक निलेश मात्र फार वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव तर जरूर घेतली जाते. एकेरी धावेवरती दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी समाधान मानावं लागतंय आणि दोन धाव संख्येच्या मध्ये एकेर धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड वरती दोन धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. दोन धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी शिवशक्ती पाले रायगड नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आर्या इलेव्हन खार्डी या संघाच्या माध्यमातून. आणि या वेळी मात्र काय होत आहे, फेकी खराब होती आहे. एक धाव तर जरूर येते. आम्ही विनंती करतो होम साईड डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर, तुम्हाला विनंती असेल या मंचाशी संपर्क साधायचा आहे. एक धाव आले आणि एकेर धाव संख्येच्या मदतीने स्कोरकार्डवरती जर का आपण लक्ष केंद्रित केलं तर अवघ्या तीन धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ एक टिचून मारा ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते योगेश याची अजूनही जकडून ठेवल्या खेळाडूंना निश्चितच पाहायला मिळालं. व्हेरिएशन बॅक ऑफ द लेन आणि तदनंतर आधीच खेळून गेले होते. बॅट आधी घेतली आणि तदनंतर चेंडूने वेध घेतला शरीराचा. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतो योगेशच्या माध्यमातून. तेज तर्रार गोलंदाजी करणारा हा गोलंदाज थोडेसे व्हेरिएशन तितके चांगल्या पद्धतीने करतोय. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. लिडिंग एज क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. रवींद्र संत झेंडूची फेकी करतील. तद्वर मात्र दोन धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. तर निश्चितच फॉर्च्युन इव्हेंट्स कृष्णाजी मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत आहे आणि आम्ही आमंत्रित करतोय आपणास की या मंचाशी संपर्क साधा. मंचावरती आसनस्थ बा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या दुहेरी धावा आणि दोन धाव संख्येच्या मदतीने स्कोरकार्डवरती पाच धावा स्कोरकार्डवरती लगावल्या गेल्यात. रटम अराउंड विकेट चेंडू पडल्यानंतर जमिनी लगत राहतोय. पंचांकडे दात मागितली होती. पॅडवरती चेंडू ब्रश झाला होता. एक धाव तर जरूरी येते. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामधून आलेली एकेरी धाव. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बिनगडी बाद सहा धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना शिवशक्ती पाले रायगड या संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. चालू असलेला सामना अंतिम आणि मेगा फायनलची रडत या ठिकाणी पाहायला मिळते. याचसाठी केला होता ठस की शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचा आणि अंतिम क्षण ह्या ठिकाणी गोड होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं हा ठास खऱ्या अर्थानं केला होता अर्णी विक्ट्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि गेले कित्येक दिवस आम्ही सातत्याने या स्पर्धेसाठी देवेंद्र हडपे असतील, प्रतीकजी असतील, जल्पेशजी असतील, सातत्याने जुळले गेले होते या स्पर्धेसाठी आणि त्यांचंही चांगलं कार्य राहिलं होतं. मैदानामध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे चेंडू सोपवण्यात आलाय. गोलंदाजी माकवरती येताना पाहायला मिळतोय. टॅडो अर्थातच योगेश खानोलकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. योगेश खानोलकरने मागील षटकामध्ये एक बहारदार षटक देखील त्याने हाताळलं होतं आणि निश्चितच सात धावांचं ते षटक होतं. बहारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि निश्चितच सातत्याने पुन्हा एकदा मी विनंती करतोय ओम साई डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्स विनंती असेल मंचाशी संपर्क साधा. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. डावखुरा गोलंदाज गोलंदाजी माकवरती आता स्ट्राईक एंड वरती देखील डावखुरा फलंदाज असेल. गोलंदाज सज्ज होतोय योगेश खानोलकर.
जगेश खानोलकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक इन वरती योगेश पवार. शेवटचा दोन